समाजामध्ये असे अनेक मुलं आहेत की जी त्यांच्या आई वडिलांसोबत स्थलांतर करीत असतात. ही लोक रोजीरोटीसाठी म्हणजे रोजगारासाठी एका गावाहून दुसऱ्या गावावर स्थलांतर करतात. मग यांचं मूळ गाव वेगळं असतं आणि हे इतर गावांमध्ये काही कालावधीसाठी थांबतात. प्रत्येक गावामध्ये 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, महिना अशा पद्धतीने ते थांबतात. मग हे कुठेतरी डोंबारीच्या खेडी खेळतील, नंतर काही वस्तू विकतील किंवा भीक मागतील. अशा पद्धतीने यांचं दैनंदिन रोजच्या व्यवहार करून हे गरजा भागवत असतात. मग याच्यामध्ये यांच्यासोबत त्यांची मुलं असतात. हे राहतात कुठे? तर कुठेतरी गावाच्या वेशीवर किंवा गावाच्या बाहेर पाल टाकून राहतात. पाल टाकून राहतात म्हणजे प्लास्टिकचा एक कपडा असतो, प्लास्टिकचा किंवा दुसरा एखादा कपडा झोपडीसारखा तो करतात, त्याला पाल टाकणे म्हणतात, पाल म्हणतात. आणि या पाल खाली हे मुलं राहतात. या पालामध्ये, या झोपड्यांमध्ये हे लोक राहतात, त्यांच्यासोबत ही मुलं राहतात. आणि यांचे आई वडील भिक्षा मागायला जातील, कुठेतरी ते घट्या पाट्या विकतील किंवा मग दगडाच्या वस्तू विकतील किंवा मग आणखीन फुगे विकतील, आणखीन इतर कामं करतील, भिक्षा मागतील, दारोदारी फिरतील. अशी ही लोक कामं करतात. यांचं मूळ गाव वेगळं असतं आणि हे इतर गावांमध्ये फिरतात आणि पालक टाकून राहतात. अशी ही भटक्या जमातीची मुलं, भटक्या जमातीची लोक यांच्याबद्दल या पाठामध्ये माहिती दिलेली आहे. आणि या लोकांसोबतच यांची मुलं फिरतात म्हणून यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. याच्यातून काही मुलांना शिक्षणाची इच्छा निर्माण होते आणि ते आपल्या आई वडिलांकडे शिक्षणाचा हट्ट धरतात. परंतु त्यांना शिक्षण मात्र घेणं अशक्य असतं, कारण ते एका गावामध्ये कायमस्वरूपी थांबत नसतात. ठराविक कालावधीसाठीच त्या गावामध्ये थांबतात आणि पुन्हा तिथलं संपलं की पुन्हा दुसऱ्या गावामध्ये ते स्थलांतर करतात. अशी ही भटक्या जमातीच्या समाजातील लोकांची कहाणी आहे आणि त्यांची ही अशी व्यवस्था आहे. आणि ते त्यांचे एक जीवन आहे. त्यांच्या जीवनामध्ये ते अशा पद्धतीने सतत वर्षभर त्यांचं हे असंच सुरू असतं आणि म्हणून त्यांना शिक्षणाचे प्रश्न, त्यांच्या समाजामध्ये शिक्षणाचे प्रश्न निर्माण होतात. तर हे लोक ज्या ठिकाणी राहतात, ज्या झोपडीमध्ये राहतात, त्याला पाल असं म्हणतात. आणि आपण जर आपल्या गावाच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर जाऊन बघितलं तर तुम्हाला हे पाल सापडतील किंवा ह्या लोकांची वस्ती सापडेल. ठीक आहे, धन्यवाद.